ओबीसी आरक्षण अध्यादेश के संदर्भ में देवेंद्र फडणवीस ने कहा कि विधि और न्याय विभाग के अभिप्राय को ओवर रूल ना करते हुए फाइल राज्यपाल के पास भेजी गई थी जिसके कारण अगर उस पर वैसी हस्ताक्षर हो जाते तो अध्यादेश खारिज हो जाता ऐसा विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने पत्रकारों से बोलते हुए कहा ओबीसी आरक्षणाच्या जो काही अध्यादेश आहे हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती म्हणून राज्यपालांनी त्या सरकार लक्षा सरकारच्या लक्षात आणून दिलं सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला त्याच्यानंतरची माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे आपल्या माहितीकरता एकतर इम्पेरिकल डेटा नाही तो सेन्सस डेटा आहे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात मागच्या सी एम समोरच्या बैठकीतच खुलासा झालेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने वेळ मागितलेली नाही राज्य सरकारने चार आठवड्याची वेळ मागून घेतली आहे त्यामुळे कृपया तुमची माहिती सुधारित करा